हे बघा संचित लाथा लावायला लागले, मम्मी हळद आणि गुड घ्यायला लागले. अजून घ्यायची. हे बघा किती छान मस्त फुगले. स्वयंपाक काहीतर झालाय आणि आता वाजले 7:15 झालेत. हा आणि स्टमक हँड. हॅलो, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करते. आणि आता वाजले तर 12:30 वाजले. संचित आहे तर आज स्कूलला गेला नाही. रात्री त्याला खोकला जास्त, म्हणजे खोकला वाढला होता त्याचा जास्त. आणि आज सकाळपासून पण थोडासा खोकतोय, त्यामुळं त्याला आहे तर स्कूलमध्ये आज नाही पाठवलं. आता उद्यापासून जाईल स्कूलला. आणि आता मग अशी जेवण केलं होतं सकाळी, स्वयंपाक वगैरे झाला होता जेवण म्हणजे बनवून. तर संचितला आज आहे तर हेच खायचं होतं, काय म्हणते त्याला, खरवांग आणि भाकरीच खायची होती. मगापासून मला म्हणला होता मला खरवांग आणि भाकरीच खायची आहे, त्यामुळे आता त्याला बनवले खरवांग आणि भाकरी. तो खात बसला कसं झाले बाळा, मस्त झालंय ना. तर हे बघा त्याला बनवले इथं मक्याची भाकरी, एकदम गरम गरम आहे. आणि इथं बनवले असं खरवांग बनवले, तर खरवांग असं ग्रेव्ही टाईप बनवले, असं एकदम पातळ आहे, सुकच आहे थोडस. तर बाळा आता खायला लागले आणि मी आता त्याला चारून घेते. हो ना पिल्लू, होय ना. बाळ थोडस आजार आहे ना, नीट झाला होता, नंतर काल खाल्ला वडापाव, त्या वडापाव खाल्ल्यामुळे अजून त्याचा खोकला वाढलाय. होईल आता नीट, औषध वगैरे आणले, औषध पिऊन झालं की त्यांची दा आहे. तर मग अशी पण बरोबर गेला होता बाहेर, आणि बाहेर गेल्यामुळं पळायला लागला होता, आणि पळताना पडला. आता मम्मी नाही तर त्याला हळद गरम केली आणि गुड घ्यायला लावायला लागली. संचित नको नको म्हणते, का बरं नको आहे, का बरं नाही लावायची. चला मग मी तुम्हाला संचितला कुठे लागले ते दाखवते. हे बघा संचितला आता लावायला लागले मम्मी हळद आणि गुड घ्यायला लागले. नाही का आहे सुद्धा दुखायला लागले असं. हळद हळद लावलं की छान छान होतोय. मग तू कशाला पळायचा असतो बिन कामाचा, पळायचं नाही कसं. हे तर समजित दगडच आहे ती पिलो. हे काय रस्ता मऊ आहे का, सगळीकडे माती दगड बारीक बघू ती पाला. हे पण पाहायला लागले, दोन्ही दोन्ही गुड घ्यायला लागले रे बाळाच्या. नाही काय होत, तू पळतो बिन कामात रे, तू पळल्यामुळे पडतो बघ, समजल का. युट्यूब लावून देते, युट्यूब लावून देते बघू बघू. युट्यूब युट्यूब की युट्यूब चॅनल लावून देते. राहू देता शांत बस. एकदम गुड गेला आहे तर लेप लावून झालाय. आणि आता वाजले 5:15 वाजलेत. आता बनवायला लागले स्वयंपाक. आणि मम्मी घेऊन गेले संचितला आता बेडवर. तिला म्हणतोय मला तुझ्या हातावर झोपून फोन मध्ये बघायचं आहे, त्यामुळे मम्मी घेऊन गेले आता त्याला बेडवर. आणि संध्याकाळचा स्वयंपाक आहे तर आता मी बनवणार आहे. तर संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये बनवणार आहे रोट्या आणि बटाटा आणि मटकीची डाळ याची मिक्स भाजी बनवणार आहे. तर ते पण तुम्हाला दाखवते. आणि रोट्यासाठी पीठ पण मळून घेतलंय, तर पीठ मळल्यानंतर ते पण तुम्हाला दाखवते. आता तर रोट्या बनवताना रोट्याचं पीठ आहे तर आपण चपात्याचं पीठ मळतो, तर तसं मळायचं नाही, रोट्याचं पीठ घट्ट मळायचं. घट्ट रोट्याचं पीठ मळलं की रोट्या आहे तर छान अशा टम्ब फुगते. तर ते पण मी तुम्हाला अशी रोटी एकदम टम्ब फुगलेली दाखवते. कढईमध्ये आहे तर मी हा मसाला भाजून घेतलाय. तर मसाला खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि जिऱ्याची बारीक केलेला मसाला आहे. तर हे बघा या डब्यामध्ये तुम्हाला अगोदर दाखवलेच मी की मम्मी असा आहे तर 1-5 दिवसाचा मसाला बारीक करून ठेवत असते. तर तोच मसाला टाकलाय. इथं आहे तर बटाटा असा कट करून घेतलाय आणि खाली मटकीची डाळ आहे. आणि ह्याच्यामध्ये फक्त मसाला तेलामध्ये परतून हळद मिक्स केली. तर आता हे बटाटे आहे तर मिक्स करून घेते. तर एकदम साध्या सिम्पल अशा पद्धतीनं बनवणार आहे मी. मिक्स करून झाले हे, ह्याच्यामध्ये वरून मी मीठ टाकलं आणि थोडासा चिकन मसाला टाकलाय. आता टाकूया आपण तिखट. तर हे तिखट थोडस आणि पाणी ओतून थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा. पाणी ओतून त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट टाकलाय. आणि ह्याला मी आता ठेवलंय शेगडीवर शिजायला. तर शेगडीवर शिजते हळूहळू, तोपर्यंत आता मी बनवून घेणार आहे रोट्या. तर रोट्यांसाठी इथं आहे तर तवा गरम करायला ठेवलाय. आणि रोट्यांचे माझं गोळे पण करून घेतलेत, छोटे छोटेसे छोटेसे असे गोळे तयार करून घेतलेत. आणि इथं एका साईडला दूध आहे, तर दूध संध्याकाळचं म्हणजे येतं, तर त्यामुळे आता दूध एका साईडला गरम करायला ठेवले. तर आता मी आहे तर रोट्या बनवून घे बघा, असे छोटे छोटे आता मी रोट्या लाटून घेतले. लाटून घेतले म्हणजे चालूच आहे अजून बनवायचं, तर तुम्हाला पण दाखवायला लागले. तर इथं पण आहे तर एक छोटी रोटी लाटून घेतली आणि एक रोटी आहे तर तव्यामध्ये भाजून पण झाली. तर आता मी म्हणजे रोटी आहे तर कशी भाजते तर ते तुम्हाला आता दाखवते मी. तर सगळ्यात अगोदर काय करायचं, एका साईडने अशी भाजून घ्यायची, दुसरी साईड अशी पलटी करायची आणि त्याच्यावर ही दुसरी रोटी ठेवायची आणि अशी साईडने दाबायची.
हे बघा किती टमाशे फुगले रोटी, आणि तुम्हाला तिकडून पण दाखवते एकदम मस्त अशी। तर अशा रोट्या मी बनवून घेते, बाकीच्या पण एका साईडला दुधाला आहे, तर उकळी आली तर हे बघा टोपल्यामध्ये, तर अजून पण एक तुम्हाला घे। तर हे बघा आता ही दुसरी रोटी पण अशी भाजून घेतली, तर हिला पण सेम तशा पद्धतीनंच भाजायची, एका साईडने ते ठेवायचं आणि व्यवस्थित अशी भाजून घ्यायची। हे बघा किती छान मस्त फुगली, एकदम छान अशा टमाशा फुगतेत। तर हेला म्हणजे असं चपातीसारखं नाही, फक्त सिंपल असे गोल गोळे करून डायरेक्ट लाटलेत, तिला घडी वगैरे काही घातली नाही, डायरेक्ट गोळा घ्यायचा आणि लाटायचा। चला तर मग बाकीचे पण बनवून घेते, एका साईडला आहे तर इथे शिजते। हा बोला, स्वयंपाक काय तर झालाय आणि आता वाजले 7:15 झालेत, तर तेवढंच बनवलंय, फक्त मटकीची डाळ आणि बटाटा याची आमटी आणि रोट्या बनवलेत, भात वगैरे नाही बनवला। रात्रीचं थोडंसं कमीच असतं स्वयंपाक, जास्त असं नाही बनवत। तर आम्ही रोट्या आहे तर सगळेच खात असतो, मी मम्मी पप्पा सगळ्यांनाच आवडतात खायला, आणि रोट्या खाल्लेलं तसं पण चांगलंच असतं कमी तेलाचं। आणि रोट्याला आहे तर मी आतल्या साईडने म्हणजे आता चपाती करतो, तर तसं नाही, डायरेक्ट गोल गोळा करून लाटून भाजायचे आणि छान पण होते तशा केल्या। आता आहे तर जेवण करून घ्यायचं, आणि स्वयंपाकाची आणि जेवण झालेल्याची भांडे तर एकत्रच घासायची। संचितच्या गुडघ्याला मग अशी लागलं होतं, आता कसं वाटते, बरं वाटते ना, वाटते का बरं, वाटते छान छान वाटते ना, सारे येते ना आता दाखवायला, गुडघ्याला लागले संचितच्या, आणि मग अशी ते हळदीची आणि ते लेप लावला होता तो वाळलाय। चला मग आता आम्ही जेवण करून घेतो, तुम्ही सगळे पण या जेवण करायला, म्हणा या जेवण करायला, म्हण बाळा म्हणा म्हणा, बोल पिल्लू। पिल्लू आमचं जीवन बसलंय, त्यामध्ये काय जेवण्यात इंटरेस्ट नाही। चला मग आम्ही जीवन घेतो, मी आता करणार आहे, आता रिव्हिजन करून घेतो आम्ही, बाय बाय। रिव्हिजन करून घ्याय लागलाय संचित, आता काय कशा कशात रिव्हिजन करणार आहे? हो का, एबीसीडी चे आणि 1-2 चे, है ना, आणि 1-10 पर्यंत, 1-10 पर्यंत संचित लिहिणार आहे आणि एबीसीडी। इथं बघा हे बघा, इथे नोटबुक पण घेतले, तर आता संचित आहे तर आमचं बाळ रिव्हिजन करायला लागले, हा ना, ओके ओके दाखव की, हा काढून झालं दाखवते की, ओके ओके। आता रिव्हिजन झालं माझं, आता बघा, हा तुम्हाला माझं, तुम्हाला माझं रिव्हिजन आवडलं का? हा मी आता दाखवते संचित ने आमच्या कसं काढलं ते, हे बघा संचित ना असं सगळं एबीसीडी A to Z पर्यंत एबीसीडी काढले आणि 1 to 10 पर्यंत नंबर्स काढलेत, तर 2 वेळा काढून घेतलेत त्याच्याकडून। आणि आता संचित आहे तर तुम्हाला बाकीचं पण सगळं दाखवते। संचित तुझे नोज कुठे आहेत रे? हा आणि तुझे आईज कुठे आहेत? आईज, हा आणि स्टमक, हँड, टीथ, हेअर, फिंगर, हा आणि टंग, हा व्हेरी गुड, आणि इयर, हा इयर हेअर ना, इयर, हा आणि आणि संचित आता टायगर कसं करतो रे बाळा? वाघ, वाघ, हा बरं बरं, जाऊ दे। आता तुझा लेग कुठे आहे? लेग, हा लेग, लेगला लागले रे बाळाच्या आमच्या, ओके म्हणा। मग तुम्हाला माझे कसं सांगितलं, मग तुम्हाला मी सांगितलेलं तुम्हाला आवडलं का? म्हणा हळू 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 बोलायचं, नॉर्मल बोलायचं, असं मोठ्याने नसतं बोलायचं, गुड बॉय असं मोठ्याने बोलतो का? नाही बोलत, ओके ठीक आहे, चालते मग। आता संचित आहे तर आमचं थोड्या वेळाने झोपणार आहे, ओके